श्री स्वामी समर्थ सर्वान्वर स्वामी कृपा कायमासावी ही स्वामी चरणी प्रार्थना। आजचे स्वामी संदेश, कितीही आव्हाने येऊ दे त्या आव्हानांसमोर उभा राहा। तुझ्या मनासारखं लवकरच होईल, फक्त तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस। तुझी जिद्द, तुझा स्वामींवरचा विश्वास आणि तुझी भक्ती यामुळे आता तुला तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टी पण मिळतील। नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल। स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे, ज्याला हे जमलं तो भाग्यवान आहे। स्वामींवर श्रद्धा असेल तरच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा, रखडलेली कामे पूर्ण होतील। स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, तुझे चांगले दिवस लवकरच येतील। अरे आम्ही तुझ्या मनात असताना कसली भीती, मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। लक्षात ठेवा, कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते। स्वामींवरती ज्याचा विश्वास असतो त्याला स्वामी कधीच काहीच कमी पडू देत नाहीत। तुझ्या जवळ जे जे आहे त्याही पेक्षा जास्त चांगलं तुझ्या नशिबात आहे। तुला ते सर्व तुझ्या खात्यात जमा करायचं आहे, तर सर्वात प्रथम समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबाबदार ठरवणं आधी बंद कर। साध्या साध्या गोष्टीत परिस्थितीला दोष देणं बंद कर। नकारात्मक रित्या माझ्या नशिबात असेल तर भेटेल हे वाक्य बोलणं बंद कर। योग्य वेळ येऊ दे, जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी असेल। नेहमी इतरांच्या आनंदात आनंद मानता, पण स्वामी म्हणतात इतरांना आनंदी ठेवताना आपल्याला पण एक मन आहे हे कधी विसरू नका। कितीही मोठ्या संकटात असलात तरीही आशेचा दिवा विझू देऊ नका। भक्तांच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की मी हाकेला धावतो म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट पाहतो। आयुष्यात कितीही संकट आली तरीही शांत राहा, कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा बनतो। संकट आली म्हणून स्वप्न बदलू नका, स्वामी पाठीशी आहेत हे कधी विसरू नका। गोष्टी बदलणार आहेत लवकरच, फक्त तुम्ही हार मानू नका। दिवस प्रत्येक काचे बदलतात, आजची परिस्थिती उद्या राहत नाही। समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं। रडलं तर संकट तुम्हाला संपवेल आणि लढला तर तुम्ही संकटांना संपवाल। तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करा, साथ द्यायला स्वामी आहेत। सगळं मिळणार, फक्त संयम हवा। वेळ ही बदलणारी असते, चांगली असो वा वाईट। आज वाईट असली तरी उद्या चांगलीच येणार। नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कोणालाच काही मिळत नाही। उशिरा मिळेल पर सर्वोत्तम मिळेल, काळजी करू नका। हो नक्की होईल, अगदी तुझ्या मनासारखं। फक्त एक काम कर, हा जो विश्वास ठेवला आहेस ना तो डगमगू देऊ नकोस, हीच तुझी परीक्षा। तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणारच। प्रार्थनेमध्ये ताकद आहे नशीब बदलण्याची, स्वामी असता पाठीशी चिंता कसली संकटाची। भगवंताशी इतकं एकनिष्ठ राहा की संकटात तुम्ही असाल आणि चिंता त्या ब्रह्मांड नायकाला असेल। प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्याला आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक राहते। संघर्ष करत राहा, साम्राज्य एका दिवसात निर्माण होत नाही। रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा। वय आहे, वेळ आहे, तोवर भविष्य भक्कम करा। भीतीवर मात करा, विजय निश्चित आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाये तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय।